चैत्र शुद्ध प्रतिपदा अर्थात गुड़ीपाड़वा। लोकमान्य टिळकांनी सुरू केलेला सार्वजनिक गणेशोत्सव गिरगावातील चाळी येथील बहुभाषिक संस्कृती या सर्व गोष्टी नेहमीच गिरगावाला सगळीकडे मान मिळवून द्यायच्या। पण नजीकच्या काळात अजून एक गोष्ट गिरगावकरांना अभिमानाची वाटू लागली, ती म्हणजे स्वामी विवेकानंद युवक प्रतिष्ठान यांच्या माध्यमातून गेली 15 वर्षे सुरू असणारी हिंदू नववर्ष स्वागत यात्रा। पण ही यात्रा का आणि कशासाठी सुरू करण्यात आली याचा आपण विचारच केला नाही। चला तर मग मंडळी आपण जाणून घेऊया स्वामी विवेकानंद युवा प्रतिष्ठान यांचा आजपर्यंतचा प्रवास। 21व्या शतकाच्या उंबरठ्यावर आपल्याकडे पाश्चात्य संस्कृतीचा प्रभाव व त्यांचे अनुकरण चांगलेच वाढू लागले होते। 1 जानेवारी हा इंग्रजी वर्षाचा पहिला दिवस, 31 डिसेंबरच्या रात्री मद्यपान करणे, डीजेच्या विभत्स आवाजावर दंगा करणे, स्त्रियांची छेड काढणे हे प्रकार करतानाच आपण आपली संस्कृती विसरत चाललो होतो। आपण कोण, आपली संस्कृती काय, आपले नवीन वर्ष कोणते आणि ते सर्वांपर्यंत कसे पोहोचेल यासाठी गिरगावातील काही सुशिक्षित मंडळी एकत्र आली। जानेवारी 2000 साली गेटवे ऑफ इंडिया येथील स्वामी विवेकानंद यांच्या स्मारकासमोर पहिली बैठक झाली। पराग वेदक, योगेश प्रभू, मोहन समेत, रवी खेडेकर, चैतन्य जाधव, अजित वेडेकर अशा अनेक कार्यकर्त्यांच्या अखंड प्रयत्नांमुळे सन 2003 मध्ये गिरगावात पहिली हिंदू नववर्ष स्वागत यात्रा काढण्यात आली। पहिल्याच वर्षी यात्रेला मिळालेला लोकसहभाग, त्यांचा उत्साह हा नोंदनीय होता। यात्रेतील मुख्य वैशिष्ट्य ठरले ते पारंपरिक नऊवारी साडी परिधान करून मोटारसायकल चालवणाऱ्या पहिल्या महिला संपदा मुकादम। टाइम्स ऑफ इंडियाच्या लंडन आवृत्तीमध्ये देखील त्यांचे छायाचित्रीकरण करण्यात आले। अशा रीतीने ही नववर्ष स्वागत यात्रा पहिल्याच वर्षी प्रसिद्ध झाली। सामाजिक, सांस्कृतिक आणि राष्ट्रीय हित हे या यात्रेचे मुख्य वैशिष्ट्य असत। विभागातील विविध मंडळे देखील विविध विषयांवरील चित्ररथ बनवून यात्रेची शोभा वाढवू लागले। महाराष्ट्रातील संत परंपरा, स्त्री शक्ती, भारतीय चित्रपटसृष्टीला झालेली 100 वर्षे इत्यादी प्रमुख विषय होते। ठाकूरद्वारला होणारी 9 वर्ष संकल्प सभा ही देखील यात्रेचा एक महत्त्वाचा भाग असते। गतवर्षी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस यांनी सभेला संबोधित केले। तसेच यापूर्वी करवीर पीठाचे शंकराचार्य, जगद्गुरु विद्याशंकर भारती, जीवन विद्या मिशनचे सद्गुरू वामनराव पै, सज्जनगड निवासी श्री मोहनबुवा रामदासी इत्यादी मान्यवरांनी उपस्थित राहून या संकल्प सभेस संबोधित केले। पद्मश्री डॉक्टर तात्याराव लहाने, ज्येष्ठ अभिनेत्री स्मिता तळवळकर, सचिन पिळगावकर, सुबोध भावे, कला दिग्दर्शक नितीन देसाई, सुलेखनकार अच्युत पालव, हिंदी अभिनेत्रे जितेंद्र यांच्यासह अनेक कलाकारांनी उपस्थित राहून यात्रेची शोभा वाढवली। प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी राजपथावर महाराष्ट्र शासनाचा चित्ररथ यात्रेत 2 वेळा सहभागी झाला होता।
मित्रांनो, मला आज तुम्हाला सांगायला खरोखर अभिमान वाटतो की स्वामी विवेकानंद युवा प्रतिष्ठान ही गिरगावातली एक प्रतिष्ठित संस्था म्हणून जी नावाजली गेली आहे त्यामध्ये आपल्या सगळ्या कार्यकर्त्यांचा, जे काही कार्यकर्ते यामध्ये मागची 16 वर्ष ज्या प्रकारे मेहनतीने गिरगावमध्ये काम करतायत त्या कामाचं यश आपण जर आपल्याला पाहायचं असेल तर गुढीपाडव्याच्या दिवशी कोणीही कुठल्याही समाजाचा व्यक्ती याने गिरगावात यावं आणि एक सामाजिक काम कशा प्रकारे पोहोचवू शकतं आणि कशा प्रकारे या कामाला एक उत्साह मिळू शकतो, एक नवीन प्रकारचं एक उत्साह घेऊन कुठल्याही मुंबईतल्या कुठल्याही कानाकोपऱ्यात जायचं असेल आणि आपल्याला काहीतरी एखादं सामाजिक काम करायचं असेल तर गिरगावात यावं, त्या कामाचं स्वरूप बघावं आणि आपण ठरवावं की आपल्याला कशा प्रकारे काम करायचं आहे। त्याचं उत्तम उदाहरण म्हणजे गिरगावातली हिंदू नववर्ष स्वागत यात्रा। कार्यकर्ता हा यात्रेचा जीवच आहे असं म्हटलं तर वावगे ठरणार नाही। यात्रेची प्रसिद्धी पत्रक श्री फडके मंदिर व श्री स्वामी समर्थ मठ तिथे वाटली जातात। कार्यकर्त्यांच्या ह्याच मेहनतीच्या जोरावर ही यात्रा घराघरात पोहोचवण्यात यशस्वी झाली आहे। साष्टांग नमन हे माझे गौरी पुत्रा विनायका, भक्तीने स्मरता नृत्य आयु कामार्थ साधते। श्री फडके गणेश मंदिर येथे श्री गणेशाला वंदन करून यात्रेला आरंभ होतो। यात्रेच्या प्रथम स्थानी असते ती प्रसिद्ध मूर्तिकार माधुस्कर यांनी साकारलेली वैभव संपन्न गणेशाची मूर्ती। चूल आणि मूल हे एवढंच आयुष्य न मानता आज प्रत्येक ठिकाणी पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून समाजात वेगळे स्थान निर्माण करणाऱ्या स्त्री शक्तीचा जागर यात्रेत अधिशक्ती पथकाच्या रूपाने अधिक स्पष्ट जाणवतो। भरजरी पैठणी, हिरवा चुडा, नथ, कोल्हापुरी साज, डोक्यावर भगवा फेटा घालून थेट मोटारसायकलवर स्वार झालेल्या माता भगिनी आपल्याला या पथकात शेकडोंच्या संख्येने दिसतात। सौ संपदा मुकदम यांनी सुरू केलेले याच परंपरेला मानाचा मुद्रा। कपाळी नाम, डोक्यावर भगवा फेटा, सदरा व नऊवारी साडी नेसून ढोल ताशे वाजवणारे युवक युवती, त्याच सोबत शेकडो ध्वजाधारी, हे स्वरूप असतं गिरगाव ध्वजपथकाचं। साली 16 सदस्यांचा असलेला गिरगाव ध्वजपथक आज 600 सदस्यांपर्यंत येऊन पोहोचला आहे। ढोल ताशांच्या सोबतच आपल्या शिवकालीन शस्त्रपद्धती कला यांची माहिती सर्वांना व्हावी यासाठी गिरगाव नाक्यावर हे पथक विशेष खेळांचे आयोजन करत असते। विभागातील अनेक मंडळींना यात्रेत सहभागी होण्यासाठी प्रोत्साहन दिले जाते, त्यासाठी अनेक बैठका सुद्धा घेतल्या जातात।
यात्रेत असणाऱ्या अनेक चित्ररथांसोबतच स्वामी विवेकानंद युवा प्रतिष्ठानचा देखील एक चित्ररथ असतो। दरवर्षी भरत जाणाऱ्या वटवृक्षाप्रमाणे यात्रा देखील बहरू लागली होती। अशातच 2013 साली गिरगाव मंगलवाडी येथील गजर ढोल ताशा पथक हे यात्रेत वादनासाठी सज्ज झाले होते। यात्रेतील पहिल्याच वादनात वाहवा मिळवून सर्वांची मन जिंकली। गिरगावातील गिरगाव ध्वज पथक आणि गजर ढोल ताशा पथक या दोन्ही पथकांनी यशस्वी वाटचाल करून 2015 व 2016 साली ठाकूरदार नाक्यावर एकत्रितपणे 100 ढोलकांची सलामी दिली। दरवर्षी असणाऱ्या यात्रेच्या संकल्पनेचा विषय व त्याला अनुसरून असणारी ऐतिहासिक व्यक्तिमत्त्वे, कधी शिवरायांचे मावळे तर कधी वासुदेव, त्याचसोबत लोकमान्य टिळक, छत्रपती शिवाजी महाराज, जेजुरीचा खंडोबा तर कधी भगवान श्रीकृष्ण, बाल हनुमान, पंढरीचा विठोबा, प्रभू श्रीराम, भगवान शंकर महादेव अशा अनेक 20 फुटी इको फ्रेंडली प्रतिकृती यात्रेत सहभागी झाल्या। या प्रतिकृती घडवण्यामागे मूर्तिकार योगेश इसवलकर व त्यांच्या सहप्रतिष्ठानचे कार्यकर्ते यांची 8 ते 10 दिवसांची मेहनत असते। प्रत्यक्ष काम सुरू करण्याआधी वंदन केले जाते ते 64 कलांच्या अधिपती असलेल्या आपल्या लाडक्या गणरायाला। सर्वात आधी बांबूच्या काठ्यांना आकार देण्यात येतो, नंतर सांगाड्यांभोवती रचा गुंडाळून त्यावर जुनी वर्तमानपत्रे चिटकावून त्यावर रंगकाम केले जाते। आता वेळ येते ती आखणी करण्याची। गिरगावातील युवा मूर्तिकार गौरव पवार या प्रतिकृतीची आखणी करतो। पहाटे मूर्तीच्या हातात गुढी दिली जाते, गुढीची पूजा करून यात्रा आरंभ होते। दरवर्षी आपल्याला मदतीचा हात पुढे करणाऱ्या टॅब कॅब टॅक्सी शिवाय यात्रा अधुरीच असते। साली पराग वेदक आणि त्यांच्या काही मित्रमंडळींनी एकत्र येऊन एक संस्था स्थापन केली, स्वामी विवेकानंद युवा प्रतिष्ठान। सुरुवातीच्या पहिल्या 2 वर्षांमध्ये मी या यात्रेचा एक कार्यकर्ता म्हणून तिथे सहभागी होतो। त्याच्यानंतर झालं असं की हळूहळू त्याच्यात इन्व्हॉल्वमेंट वाढायला लागली। 3 वर्षानंतर पराग वेदक यांनी स्वतःचं अध्यक्षपद सोडून मला सांगितलं की तू अध्यक्ष व्हायचंयसाठी ह्याच्यापुढे या संस्थेशी जोडलं जायचं। अशा तऱ्हेने माझा या संस्थेशी संबंध आला। आता यावर्षी 2017 सालच्या नववर्ष स्वागत यात्रेचा विषय शौर्य असा आहे। नववर्ष स्वागत यात्रेचा पसारा पाहता त्याचा खर्च सुद्धा खूप मोठा असतो। ह्या खर्च उचलण्याची जबाबदारी ही आम्ही कार्यकर्त्यांनी सुद्धा उचलली। यात्रेच्या खर्चातला जवळजवळ 50% खर्च हा कार्यकर्ता निधीतून होतो। गणेशाला वंदन करून जशी यात्रा आरंभ होते
तशी यात्रेचे सांगता सुद्धा श्री गणेशाला वंदन करूनच होते। प्रणम्य शिरसा देव। श्री सिद्धिविनायक न्यास मुंबई यांच्या माध्यमातून धोबी तलाव येथे प्रति सिद्धिविनायकाची स्थापना होते। भक्तावासं स्मरिन् नित्यं मायुः कामार्थ सिद्धये। त्याची महाआरती करूनच यात्रेची खऱ्या अर्थाने सांगता होते। गुढीपाडव्यापर्यंतच मर्यादित न राहता स्वामी विवेकानंद युवा प्रतिष्ठान यांचे समाजप्रतीचे कार्य हे चालूच असते। युवा कलाकारांना प्रोत्साहन मिळावे म्हणून चित्रकला स्पर्धा दरवर्षी प्रजासत्ताक दिनाला ठाणे येथील जव्हार येथे गरजूंना धान्य व कपडे वाटप अशा अनेक उपक्रमांचे आयोजन केले जाते।